संगमनेर शहरालगत 2 BHK रो बंगलोची बुकिंग सुरू. कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये 4-व्हीलर 2-व्हीलर पार्किंग 24 तास पाणी आकर्षक इलेवेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण RCC बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा. संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी. ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर 2 संगमनेर. 98 50 86 37 00 आणि 99 21 38 89 08. संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात महिला दिन आणि विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांची उपस्थिती होती. यावेळी शालिनीताई विखे यांचं JCB द्वारे फुलं उधळत आणि क्रेनच्या सहाय्यानं जम्बो हार घालून स्वागत केलं गेलं. त्यानंतर पेढेतुलाही झाली तर विखे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालय आणि 16 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटनं झाली. गावात झालेल्या कार्यक्रमात बचत गटांना पीठगिरणी, वजनकाटे, पॅकिंग मशीन, रोजगार शेवई मशीन, गहू दळणं मशीन तसेच बचत गटाच्या महिलांना सायकलचं वाटप केलं गेलं. तर महिला दिनानिमित्तानं बचत गटांच्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला गेला. प्रधानमंत्री योजनेच्या पूर्ण झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना चाव्या दिल्या गेल्या. आयुष्मान भारत कार्डाचं वाटपही झालं. तर जिल्हा परिषद शाळेमध्ये इंटरॲक्टिव्ह बोर्डही दिला गेला. हंगेवाडी ते मालुंजे हजारवाडी रस्ता, मालुंजे ते गोसावी फाटा रस्ता, मालुंजे ते चौधरी वस्ती रस्ता हे रस्ते पूर्ण झाले त्यांचंही उद्घाटन पार पडलंय. राष्ट्रीय पेयजल योजना पूर्णत्वास येत असून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न लवकर सुटणार आहे असंही सांगितलं गेलंय. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संदीप घुगे यांनी केलं. आता त्या दिवशी आश्विला कार्यक्रम झाला. मॅडम मुद्दामून सांगतो, आमच्या गावातील सगळ्या महिला बचत गटावरून महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि आमच्या महिला बचत गटांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली आणि कार्यक्रमामध्ये स्टॉल लागलेले पाहिले आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर सर्व महिला त्या ठिकाणी मी होतो, सर्व महिला जमल्या आणि त्या म्हटल्या की भाऊ आपल्याला अशा वस्तू मिळणार नाही का, म्हटलं का मिळणार नाही, या ठिकाणी आपली दखल घेणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व आमदार शालिनीताई विखे पाटील या आपली दखल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला निश्चित रूपाने या ठिकाणी स्टॉल असेल किंवा साहित्य असेल या आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा शब्द त्या दिवशी त्या ठिकाणी त्यांना दिला आणि आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष माननीय शालिनीताई विखे पाटील विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे, याचा खूप आनंद या ठिकाणी मालुंजेकरांना होत आहे. आजचा जर कार्यक्रम आपण बाकीच्या गोष्टींवर बोलण्याच्या ठिकाणी माझ्या नाही, या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा निधी आपली 2017 पासून ग्रामपंचायत या ठिकाणी विखे साहेब यांच्या ताब्यात आहे. 2017 पासून प्रथम लोकनियुक्त सरपंच मी झालो, त्यानंतर आपल्याला 2,74,00,000 रुपयाची राष्ट्रीय पेयजल योजना, त्यानंतर त्याचं रूपांतर नंतर वायू करून जलजीवन पेयजल योजना ही आपल्याला विखे पाटील परिवाराकडून या ठिकाणी मिळालेली आहे आपल्या गावाकरता. त्यानंतर आपल्या गावातील रस्ते गेले कित्येक वर्षापासून 1972च्या काळात या ठिकाणी रोजगार हमीच्या माध्यमातून जी कामं झालेली होती, रस्त्यावर साईडचे माती उचलणे, ती रस्त्यावर टाकणे, अशा परिस्थितीचे रस्ते आमच्या मालुंजे डिग्रसच्या परिसरामध्ये या ठिकाणी होते. पण आम्ही 2017 या ठिकाणी निर्णय केला आणि निर्णय घेऊन आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी आणि आमच्या बरोबर आलेले ग्रामस्थ यांनी विखे पाटील परिवार व जनसेवा मंडळ यांच्याकडे प्रवेश करून या ठिकाणी कामांची मागणी करायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर एकही कागद आमचा या ठिकाणी फेरलं जातात, त्या ठिकाणी स्वाक्षरी होऊन प्रत्येक काम या ठिकाणी आमचे मंजूर झाले. ही महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी मालुंजे हंगेवाडी रस्ता असेल, हंगेवाडी मालुंजे हजरवाडी पानोडी या रस्त्याकरता आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागच्या बजेटमध्ये आपल्याला 9 कोटी रुपये या मालुंजे गावातून जाणाऱ्या रस्त्याकरता या ठिकाणी आपल्याला दिले. त्यानंतर मालुंजे ते गोसावी फाटा रस्ता असेल या रस्त्याकरता आपल्याला 68 रुपये या ठिकाणी आमदार साहेबांनी आपल्याला दिले. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या गावातील विविध जे विकास कामं होत असतील यासाठी प्रामुख्याने 15 लक्ष 10 लक्ष अशा काही निधी देऊन आज कोट्यवधी रुपयाचा निधी त्यांनी आपल्याला दिला, त्यांचं स्वागत करणं या ठिकाणी आपलं कर्तव्य होतं आणि
त्याच्या महिला दिनानिमित्त या ठिकाणी मातोश्रीत म्हणतो मी मॅडमला की खरोखर तुम्ही आमच्यावर आमच्या मातोश्री प्रमाणे आमच्या गावावर प्रेम करून आम्हाला या ठिकाणी भरभरून निधी दिला आणि आमच्या गावातील लोकांना या ठिकाणी कळलं की संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा संगमनेर विधानसभेत येत असताना नामदार साहेबांनी पालकत्व कसं सांभाळलं जिल्ह्याचं तर आपलं गाव राहता मतदारसंघात नसताना या ठिकाणी कोट्यवधी रुपये आपल्याला निधी या ठिकाणी नामदार साहेब शालीनताई विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांनी या ठिकाणी आपल्याला दिला ही गर्वाची गोष्ट आहे. आता इथून मागे वेळ भेटत नव्हता पण आता किरकोळ वाढदिवसात जरी कार्यक्रम असला ज्याला कोणी गावात विचारित नाही त्याचा जरी वाढदिवस असून एखाद्या कार्यकर्त्यांनी फोन केला की तुम्हाला यावं लागेल साहेब तिथं भरपूर माणसं जमणार आहे वाढदिवस आहे सुद्धा कार्यक्रमाला आता सध्या हजेरी लावायला लागले पण आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा जो विकास गावाचा करील जो आमच्या गावासाठी निधी देईल त्याच्या आम्ही सदैव ऋणी राहू अशा या ठिकाणी मी माझं व्यक्तिगत मत व्यक्त करतो ग्रामस्थांच्या वतीने. त्याचप्रमाणे प्रास्ताविक मध्ये मागणी करावी लागते अशी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या गावात आता मॅडम पाण्याची व्यवस्था पाट पाणी व्यवस्था झालेली आहे पिण्याचं पाणी आलेलं आहे फक्त आमच्या लोकांचा एक प्रश्न आहे की व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतो आणि व्होल्टेजचा प्रॉब्लेम आल्यावर डिपेंडवर लोड जास्त होतो तर आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून असो किंवा कोणत्याही एलपी आपल्याला स्थानिक विकास निधी साहेबाला देता येत नाही पण कोणत्या तरी निधीतून जसं इथून मागे आम्हाला कोणाचं तरी घेऊन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्हाला एक 4 ते 5 टिप्प्यांचं सहकार्य हे करावं या निमित्ताने मी आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आपल्याकडे मागणी करतो. आपल्या महिला भगिनींना जे जे काही गुण आपल्यामध्ये आहेत एखादीला मांडी येत असतील एखादीला मोदक येत असतील एखादीला पुरणपोळी येत असेल एखादी चांगल्या प्रकारची चटणी येत असतील सूप येत असतील एखादीला केक येत असतील एकमेकीला जर शिकवलं आणि ज्या दिवशी आपल्या गावामध्ये यात्रा भरते त्या दिवशी आपल्या गावामध्ये स्टॉल लावले तर निश्चितच त्या महिलांना त्या ठिकाणी मार्केट उपलब्ध होतं आणि जरी तुम्ही आता कुणामध्ये कुडा पापड शेवाय काही केलं तरी या गोष्टीला सुद्धा ज्या वेळेस आपलं साईजचं प्रदर्शन भरतं नंतर इतर वेळेस सुद्धा आपण त्याला मार्केट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतो कारण जर साईज्योतीमध्ये भाग घेतला तर त्यावेळेस नेमकी 5-6 कोटीची उलाढाल होत असते आणि दोन्हीला सुद्धा आपण जरी भाग घेतला दत्त जयंतीला आपली तिथे यात्रा भरते त्याच्यामध्ये जर आपण स्टॉल लावला तिथं सुद्धा 1 कोटीची उलाढाल आपल्या महिला भगिनीची होत असते. 30 रुपयाचा मांडा शेवटच्या दिवशी 350 रुपयाला ती थाळी जाते म्हणजे इतक्या महिला भगिनी आमच्या कष्ट करत असतात म्हणून आपल्या महिला भगिनी आपल्या कशातही कमी नाही फक्त एकमेकीला सांभाळून घेतलं पाहिजे एकमेकीचे खेकड्यासारखे पाय ओढण्यापेक्षा एकमेकीला सहकार्य कसं करता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्या गावातली मी जो महिला भगिनी जरी असेल तर तिला निश्चितच आग्रहाने बोलवलं पाहिजे एखादी नवीन गाडी घेतली एखादी मंदिराची पूजा असेल कोणत्याही गोष्टीमध्ये तिला मान देऊन तिच्या हस्ते पूजा केली पाहिजे आणि ही पूजा करत असताना जे काही गोष्टी आपल्याकडे घडत असतात म्हणजे समजा एखादी जी महिला एखाद्या पुरुषाशी तिच्या नातेवाईकाशी बोलत असेल तर आमचीच महिला म्हणजे तिचं काहीतरी लपलं बरं का ती त्याच्याशी बोलते परंतु आपण ते असं समजून घेत नाही की तिच्या काही भावना असतील तिच्या काही मनामध्ये विषय असतील तिच्या काही अडचणी असतील परंतु नाव घेऊन आपण लगेच मोकळं होतो. एखाद्याच्या नवऱ्या दारून तिला मारहाण करत असेल तर आपण 10 महिलांनी तिथे एकत्र जाऊन तिच्या नवऱ्याला जाब विचारलं पाहिजे अरे बाबा तू तिला का मारतो तिचा सुद्धा आपण बचाव केला पाहिजे. छोटी महिलांनीच महिलांसाठी एकमेकीला जर मदत केली तर तोच खरं महिलांचा अभिमान आहे म्हणून आपल्या चांगल्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे. टीव्ही असेल वेगवेगळ्या सिरियल्स असतील बाकीच्या गोष्टी आपण टीव्हीवर बघतो ते सोडून आपण जर आपली मुलं शाळेत यायच्या अगोदर आपण हातामध्ये पुस्तक घेतलं तर मुलं शाळेत यायच्या अगोदर आपली मम्मी काय पुस्तकामध्ये वाचते आजी काय पुस्तकामध्ये पेपरमध्ये वाचते आणि त्यांना सुद्धा वाचण्याची आवड निर्माण होते अशा पद्धतीने आपल्याला कार्य करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचा जर वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या दिवशी केक बीक न कापता आपण ते शाळेला जर एखादं पुस्तक घेऊन दिलं तर चांगल्या पद्धतीने ती लायब्ररी तयार होते अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे पण अजून 2-4 गावामध्ये भरपूर असे कार्यक्रम आज घेतलेले आहे कारण आचारसंहिता माझ्या माहितीप्रमाणे 12 तारखेला लागणार आहे आणि ह्या 12 तारखेच्या आज आपल्याला हे सर्व कार्यक्रम ओळखायचे आहेत. आज रामदास साहेब असतील खासदार सुजय विखे पाटील असतील या महिलांसाठीचे काही वेगवेगळे प्रोग्राम आपण आचारसंहिता राबवत असतो निश्चितच महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करत असतो. आज महिलांना आपण बघतो सकाळी 5 वाजता उठते हातामध्ये पहिले झाडू घेते साफ सफाई करते
नंतर आपले मुलं शाळेत जायचे असतात त्याच्यासाठी डबे असेल, आंघोळीची तयारी असेल, नवर कामाजार असतो त्यासाठी डब्याची तयारी, परत गाळा म्हणजे घरापुढे शेळी असेल, गाय असेल, चारा पाणी आपल्याला करावं लागतो, शेतकूर करावं लागतं, हे सर्व करत असताना आमच्या महिला भगिनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. तिचं हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे हे तिला माहीत नसतं, स्वतःच ब्लड ग्रुप काय आहे हे तिला माहीत नसतं. एखाद्या मुलीची अचानक जर डिलिव्हरी आली आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली आणि तिच्या अंगावर जास्त ब्लड जात असेल, डॉक्टर विचारतात तिचं ब्लड ग्रुप काय, आमच्या महिला भगिनींना माहीत नसतो. म्हणून आपण स्वतःनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, प्रत्येकीचं हिमोग्लोबिन किती आहे ते बघितलं पाहिजे, हिमोग्लोबिन बघितल्यानंतर आपलं ब्लड ग्रुप काय आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना स्वतःच माहिती पाहिजे. वैष्णवी असेल, आपलं अयोध्येचं राम मंदिर असेल, तसंच काश्मीरचा प्रश्न असेल, हे ज्या ज्या योजना त्यांनी आपल्याला राबवलेल्या आहेत, हे योजना राबवत असताना बांधकाम करणारे जे कामगार असेल यांना सुद्धा पेटे पेटे जे वाटलेलं आहे ते पेटेचं साहित्य स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेते या दृष्टीने त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं आहे. टोटलाईनचं जेवण आमचे जे मी कामगार असतील यांना सुद्धा टोटलाईनचं भोजन दिलेलं आहे. वरण भात असेल, एक कोटी भाजी, पातळ भाजी, एक स्वीटी, सॅलेड, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. रेशनमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. शेवटी त्यांनी त्याच्यामध्ये एक साडीवर आपल्या स्वस्त धान्य दुकानामध्ये जे काही कार्ड धारक असतील ज्या नेमून दिलेलं आहे त्या महिलांना सुद्धा साडी देण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने बारीक सारीक गोष्टीचा विचार आपल्या देशाचे पंतप्रधान करत असतील. महिलांना सुद्धा 33% आरक्षण दिलेलं आहे आणि बसेसची सोयीमध्ये सुद्धा 50% आपल्याला मुफ्त प्रवास करता येईल अशा पद्धतीने योजना आणलेली आहे. म्हणजे या सर्व योजना आपल्या महिलांसाठी चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेल्या आहेत. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आता नुकताच जो वाढदिवस झाला त्या दिवशी सुद्धा त्यांनी घोषणा केली की ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच्या ज्या मुली शिक्षण घेत आहेत, फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ज्यांना डॉक्टर व्हायचं असेल अशा सर्व मुलींना ग्रॅज्युएशन नंतर संपूर्ण फ्री शिक्षण त्यांच्या आपल्या सरकार करणार आहे. म्हणून आपण सर्वांनी मुलगा आणि मुलगी असं भेदभाव न करता मुलगा जरी वंशाचा दिवस असला तर मुलगी सुद्धा एक घरातील पत्नी असते आणि ती सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकते. आज ती स्वतःच्या पायावर उभं राहणे पण आपण तिच्यावर आत्मविश्वास ठेवा आणि तिच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करा की तिच्या ती आपल्या आई वडिलांच्या विश्वासाला त्याला जाऊन देणार नाही, तिला चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या, तुम्हाला 5 पैसे खर्च करण्याची म्हणजे हे नाही, सर्व सरकारच तिचं शिक्षण करणार आहे. फक्त ती अभ्यास करते की नाही, ती मोबाईल मध्ये बाकीचं काही बघते का, आणि तिचं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बाहेरच्या ते सर्व बंद करा. अभ्यास एक अभ्यास आणि घरातलं काम पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची, आता दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. आजीबाईच्या बटव्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यापासून आपण वंचित होत चाललेलं आहे. म्हणून संस्कारमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो का असं सार्थ माझ्या मनामध्ये वाटत असतं, परंतु आपण सर्व सज्ञान महिला आहात आणि चांगल्या पद्धतीने गावामध्ये एकोपा ठेवून एकमेकीला कसं सहकार्य करता येईल आणि एकमेकीला बरोबर घेऊन आपण कसं काम करू, आज जर चांगल्या पद्धतीने आपण सर्व एकत्र आलेला इथून पुढच्याही काळामध्ये आपले सर्व गाव एका विचाराने राहिल्या तर गावाचा विकास कोणीही खोळंबू शकत नाही. आणि येत्या काही इलेक्शन मध्ये सुद्धा कोणी सांगितलं तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा, परंतु आपल्यासाठी कोण झटतं कोण जातं ते उपयोगी पडतं, आपण सज्ञान असल्यामुळे आपला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना परत पंतप्रधान करायचं आहे, तेवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवा. विखे पाटील परिवार आता ही चौथी पिढी आपल्यासाठी काम करत आहे. वारकरी म्हणजे राजकारणी नसून आपण समाजकारण करतो, समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार हे विखे पाटील परिवाराला आणि आपल्या सहकार्याला मिळाल्यामुळं आज ही चौथी पिढी काम करत असताना तर कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा घुगे, गुलाबराव सांगळे, पोपटराव वाणी, तबाजी मुंतोडे, जेवर शेख, सुनील जोशी, ग्रामसेविका रुपाली कहाणे, रविनाथ थोरात, दीपाली खरात, मीरा घुगे, संपत खरात, आनंदा खरात, सुखदेव खरात, शशिकांत नागरे, आशा खरात, साधना खरात, लता वाघ, प्रवीण घुगे, अशोक खेमनर, शरद भालेराव, संगीता खरात, मंगल खंडागळे, उषा निळे, प्रसाद बुरकुल, दीपक डोंगरे, योगेश गाभणे, दत्तू खरात, ज्ञानदेव सांगळे, ज्ञानदेव सोसे, काशीनाथ सोसे, डॉक्टर कहार, दादा वाघ, जनार्दन खरात, भीमाबाई घुगे, सरला नागरे, शिवाजी नागरे, कैलास आंधळे यांचं गावातील महिला पुरुष, बचत गटातील महिला तसेच गावातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी सर्वांचे आभार सरपंच सुवर्णाताई घुगे यांनी मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर.
काल आमच्या किटी पार्टी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.